फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. काय मागितलंस ग? अखंड सुख. मग साहेब काय म्हणतात? साहेब? कोण साहेब? ए, तुझ्या समोर बसलेत ते. तथास तू म्हणाले. माझ्याबद्दल काय म्हणतात ग? काय नाही, म्हणाले पदरी पडलं आणि पवित्र झालं असं म्हणून गोड मानून घे. त्याला समजूतदारपणा, शहाणपणा शिकव, त्याचा उद्धार कर असं म्हणाले. अच्छा. हे देवा, या तुमच्या नीता नामक दूताला माझ्या आयुष्यात पाठवून मला उपकृत केल्याबद्दल थँक्यू. खर तर थँक्स मी म्हटलं पाहिजे, असा प्रेमळ वेडोबा माझ्या पदरात घातल्याबद्दल. मगाशीच ठरलं ना, आज फक्त तुझं कौतुक. तू आणि मी काय वेगळं आहोत? ओ, डिप्लोमॅटिक. नाही, खरं तेच सांगते. देवा, पुढले 7 जन्म तरी. अरे, आता कोण आलं? देवाकडे नीट मागणं पण मागू देत नाहीत. खाली तुझी आई नाही तर बहीण आली असेल. आता मला आपल्या दोघांव्यतिरिक्त इथे कोणीच नकोय. असं काय करतोयस रे बेल वाजते? अरे पण हे बघ, प्लीज जे कोणी खाली होते ना ते गेले. काय विड्यासारखं लहान मुलासारखं करतोस तू? अगं नाहीलाच आहे माझा, घरात असं लहान मुलासारखं करणार दुसरं कोणी नाहीच आहे, त्यामुळे मग मीच असं. हम तुम एक कमरे में बंद हो और चाबी खो जाए. हेलो हेलो हेलो, मी दामिनी बोलते. हाँ बोल ग. किरण जरा नीताला फोन दे ना. नीता इकडेच आहे, बोल तू. हॅलो नीता, कुठे होता तुम्ही? अगं मगाशी मी येऊन गेले. किती वेळ बेल वाजवली, कुणी दार उघडलं नाही. अगं आम्ही जरा इथेच कोपऱ्यावर गेलो होतो. बर मग मी आता येऊ घरी. अगं नाही आता नको, आता ना आम्ही जरा बाहेर जातोय. ओके, विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. थँक्यू. किरण तुला सुद्धा बरं का? थँक्यू. अरे नुसतं थँक्यू ने चालणार नाही, आता मला पेढे किंवा बर्फी द्या. हॅलो नीते, ऐकतेस ना? आता फॅमिली प्लॅनिंग बस करा, आता मला भाचा किंवा भाजी हवी आहे. आणि हे बघ, एकदा का वय वाढलं ना की सगळ्या गोष्टी अवघड होतात, कॉम्प्लिकेटेड होतात. मला नाही ग, पण लोक आम्हाला विचारतात काय किरण नीताला काय मूलबाळ वगैरे, मग त्यांना काय सांगायचं आम्ही? अजून तुमचा राजाराणीचा हनीमून संपला नाही म्हणून. ताई आपण नंतर बोलूया. विषय टाळू नका, दोघही मला प्रॉमिस करा की पुढल्या अनिव्हर्सरीला तुम्ही आम्हाला गुड न्यूज. नीता, आज
आजच्या दिवशी तरी मूड ऑफ करून घेऊ नकोस प्लीज. हे बघ, आज आपण फक्त एन्जॉय करायचं. डोंट स्पॉइल आवर डे प्लीज. चल लेट्स गो.